वडील म्हणाले हे बघा तुम्ही काम केलं म्हणजे मजुरांचे पैसे वाचतील तेच पैसे तुमच्या शिक्षणासाठी कामी येतील नाही का हो म्हणण्याशिवाय आमच्याकडे काहीच पर्याय नव्हता पुढचे आठ दहा दिवस आम्ही दोघंही अभ्यास वगैरे सोडून घरी काम करत होतो हे असंच चाललं तर अभ्यास काही होणार नाही हा विचार करून आम्ही दोघांनीही जमेल तेवढ्या वेगाने काम केलं आणि संधी मिळताच वडिलांची परवानगी आणि थोडे पैसे घेऊन अलाहाबादचा रस्ता धरला अलाहाबादला आल्यानंतर मी विचार केला की डेहराडूनला तर आपली डाळ काही शिजली नाही आपण परत मिराज बानू मॅडमकडे शिकायला जाणं अधिक चांगलं म्हणून मी त्या संस्थेत गेलो पण तिथले संचालक मॅडमचं नाव काढताच पार भडकले आणि म्हणाले मॅडम वगैरे आता इथे कोणी नाही आणि यापुढे तू सुद्धा इथे यायचं नाही मला काहीच कळलं नाही की नेमकं काय झालं आहे तिथे काम करणाऱ्या शिपायाला पकडून विचारलं तेव्हा कळलं की मॅडम ती संस्था सोडून गेल्या आहेत आणि राज ब्लाइंड स्कूल नावाच्या नवीन शाळेत रुजू झाले आहेत त्या शिपायाकडून त्या शाळेचा पत्ता तर मिळाला नाही पण त्याने त्यांच्या मैत्रिणीचा पत्ता मला दिला तो शोधत बराच वेळ मी फिरत होतो अनेकांचे दरवाजे ठोठावून आणि त्यांच्या शिव्या खाऊन परतल्यानंतर शेवटी एकदाच त्यांच्या मैत्रिणीचं घर सापडलं त्या मुस्लिम होत्या त्यांचा अगदी नातेवाईक असल्यासारखी छान वागणूक त्यांनी मला दिली त्यांनीच मग मला मॅडमच्या शाळेचा पत्ता पण दिला पण तो पत्ता मला अजिबात कळत नव्हता माझा गोंधळ बघून त्यांनी त्यांच्या आठ वर्षाच्या मुलीला मला ती शाळा दाखवायला सांगितलं पण त्या मुलीलाही शाळेचा रस्ता नीट ठाऊक नव्हता तिला फक्त एवढंच माहीत होतं की जिथे शाळा होती त्या ठिकाणी एका घराचं बांधकाम सुरू आहे ती एवढीशी मुलगी मला घेऊन कधी या गल्लीत तर कधी त्या गल्लीत फिरत होती शेवटी एकदाचं ते बांधकाम सुरू असलेलं घर सापडलं आणि त्याच्या शेजारी असणारी ती शाळासुद्धा तिथे बानू मॅडम भेटल्या त्यांनी सांगितलं की आधीच्या शाळेचे संचालक त्यांना पगार वगैरे काही देत नसल्यामुळे त्यांना ती शाळा सोडावी लागली या नवीन शाळेत त्यांच्यासारखे आणखी दोन अंध शिक्षक आहेत आणि इथलं वातावरणसुद्धा आधीच्या शाळेपेक्षा बरंच चांगलं होतं मी बानू मॅडमला डेहराडूनला घडलेला किस्सा सांगितला त्यांनी आम्हाला तिथे रात्र काढण्यासाठी सुद्धा मदत केली नसल्याचंही सांगितलं बानू मॅडमनी मग मला डेहराडूनच्या आणखी एका संस्थेचा पत्ता दिला सार्क मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड्स त्यांनी या संस्थेच्या संचालकाच्या नावाने एक चिठ्ठीसुद्धा दिली आणि मला आश्वासन दिलं की तिथे मला नक्कीच मदत मिळेल आम्ही पुन्हा एकदा हिंमत करून देहराडूनला जाण्याची तयारी करू लागलो नेमकं वेळी आमच्यावर आणखी एक नवं संकट येऊन पडलं आमची आजी जी आता आमच्यासोबत राहत होती ती आजारी पडली आणि देवाघरी गेली आजपर्यंत आम्हाला शिक्षणासाठी जे पैसे मिळत होते ते आजी आपल्या पेन्शनमधून वडिलांना हजार रुपये द्यायची त्यातले असायचे आता आम्हाला वाटू लागलं की आता वडील काही आपल्याला पैसे पाठवू शकणार नाहीत म्हणजे आपल्याला गावाकडे परत जावं लागणार कारण वडिलांनी माझ्याजवळचे जमा केलेले पैसे नुकतेच आजीला भारतभर वेगवेगळ्या देवस्थानांचं दर्शन करवण्यासाठी खर्च केले होते एकीकडे आजी गेल्याचं दुःख होतं पण दुसरीकडे आपलं शिक्षण बंद पडेल याची प्रचंड धास्ती होती याच कालावधीत माझ्या एम एच्या वर्षाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या डोळ्यांची अवस्था तर दिवसेंदिवस आणखीच बिघडत होती इतकी की एक एक पान वाचायला अर्धा अर्धा तास वेळ लागायचा तशातही मी अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होतो परीक्षेच्या वेळेची आणखी एक भानगड म्हणजे लेखनिक शोधणं बऱ्याच लोकांच्या हातापाया पडलो तेव्हा एकजण लेखनिक म्हणून येण्यास तयार झाला दुसऱ्या दिवशी दहा वाजता पेपर होता मी नऊ वाजता त्याच्याकडे गेलो तर त्याने येण्यासाठी साफ नकार दिला माझे तर हातपायच गळाले शेवटी मी त्याला हजार विनवण्या करून येण्यासाठी त्याचं मन वळवलं त्या दिवशी तो आला खरा पण पुढच्या पेपरसाठी येण्याचं त्याने साफ नाकारलं शेवटी पुन्हा नव्या लेखनिकासाठी शोधकार्य सुरू झालं काही काही लेखनिक पेपर सुरू असतानाच पेन खाली ठेवून आणखी किती लिहायला लावणार म्हणून चिडत काही काहींना भाषेचं अजिबात ज्ञान नसायचं तेव्हा मग त्यांना अगदी काना मात्रा सारं काही सांगावं लागत असे प्रत्येक पेपरच्या आधी आमचा एक संपूर्ण दिवस नवा लेखनिक शोधण्यात जायचा परीक्षा संपेपर्यंत आम्हाला लेखनिकाचा एवढा मनस्ताप झाला की विचारता सोय नव्हती कसे तरी पेपर संपले आणि आमचा जीव भांड्यात पडला निकाल जो लागायचा तो लागेल असं म्हणत आम्ही सुटकेचा निश्वास टाकला पण आता आम्हाला पुन्हा एकदा डेहराडूनची वारी करायची होती घरी तर सांगू शकत नव्हतो कारण तसंही आता आजीच्या मृत्यूनंतर तिच्या पेन्शनमधून मिळणारे एक हजार रुपये वडिलांना मिळणार नव्हते त्यामुळे त्यांच्याकडून पैसे मागण्याचा प्रश्नच नव्हता जमेल तेवढी काटकसर करत आम्ही डेहराडूनला जाण्यासाठी पैसे वाचवले बानू मॅडमकडून चिठ्ठी घेतली आणि पुन्हा एकदा गाडी पकडली गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी डेहराडूनला दाखल झाली आणि आम्हाला हवी असलेली सार्क नावाची संस्था शोधता शोधता संध्याकाळ झाली आम्ही संस्थेत पोचलो तेव्हा नामफलकावरील संस्थेच्या नावाची मोठी अक्षरच केवळ मला वाचता येत होती उर्वरित लिहिलेलं केवळ काळ्या ठिपक्यांसारखं दिसत होतं तिथे असलेले बहुतेक जण ख्रिश्चन धर्मीय होते अतिशय दयाळू माणसं होती ती त्यांनी आमची विचारपूस करून आम्हाला तिथे राहण्यासाठी एक खोली दिली आमच्या जेवणाची व्यवस्था केली ती खोली इतकी छान होती की आम्ही आजपर्यंत कधीच इतक्या नीटनेटक्या आणि सुंदर खोलीत राहिलो नव्हतो ही सार्क संस्था तिथे असलेल्या भोज विद्यापीठाशी संलग्न होती त्यांनी आम्हाला भोज विद्यापीठातून बी एड करण्याचा सल्ला दिला आम्ही विद्यापीठात जाऊन माहिती काढली बी एड विभागात आम्ही माहिती काढत असताना आमचा पहिला प्रश्न हा होता की खर्च किती येणार कारण ती, ती आमची सर्वात कमकुवत बाजू होती त्यांनी सांगितलं की दहा वीस हजार रुपये तरी खर्च येईल आम्ही त्यांना आमची अवस्था सांगितली आणि म्हणालो की एवढे पैसे तर आमच्याजवळ नाहीत त्यावर त्यांनी आम्हाला काळजी न करण्याचं सांगत आधी अभ्यासक्रमासाठी अर्ज करायला सांगितलं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की उत्तराखंडच्या राज्यपालांना भेटून ते आमच्या खर्चाची तजवीज करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या या आश्वासनाने आम्हाला बराच धीर मिळाला दुसऱ्या दिवशी सार्कमधले अधिकारी आम्हाला व्हिजन एन्हट सिस्टीम दाखवण्यास घेऊन गेले तिथे त्यांच्याकडे एक संगणक होता आणि एक वेगळ्या प्रकारचा माऊस होता तो माऊस एखाद्या पुस्तकावर ठेवला की पुस्तकातली अक्षरं मोठी होऊन समोरच्या स्क्रीनवर दिसायची त्या सिस्टीमची किंमत सत्तर हजार रुपये होती पण मला त्या यंत्रावर अजिबात विश्वास नव्हता कारण आता तर मी ती मोठी अक्षरं वाचू शकत होतो आणखी काही दिवसांनी माझी दृष्टी पूर्णपणे निकामी झाल्यावर ते यंत्रसुद्धा माझ्यासाठी निकामी झालं असतं ते यंत्र माझ्यासाठी तात्पुरतीच सुविधा होती मला त्यात रस नव्हता मग त्यांनी तिथे असलेल्या अंध विद्यार्थ्यांना संगणक चालवताना दाखवलं ते मात्र मला मनापासून आवडलं मला वाटलं हे जर आपण शिकू शकलो तर दृष्टी नसतानाही आपण आपलं काम एका मर्यादेपर्यंत करू शकतो दुसऱ्या दिवशी तिथल्या स्टाफने विविध वस्तू कमी जास्त अंतरावर ठेवून माझे डोळे तपासले सार्कचा स्टाफ खरोखरच प्रामाणिकपणे काम करत होता त्यांच्या कामात समर्पण भाव होता तिथे एक मॅडम होत्या त्या फारच भावुक होत्या मला आजही त्यांचा चेहरा आठवतो कधीकधी तर आमच्यासारख्या अंध मुलांची अवस्था बघून त्याच रडायला लागत त्यांनी तिथे आमची खूप काळजी घेतली आम्ही त्या मॅडमला सांगितलं की आम्हाला संगणक शिकण्यात रस आहे त्यावर त्यांनी आम्ही एन आय व्ही एच संस्थेतून संगणकाचा कोर्स करू शकतो असं सुचवलं पण तिथेही आधी पात्रता परीक्षा होते ज्यात देशभरातील अंध विद्यार्थी भाग घेतात आणि त्यातून केवळ दहा मुलांची निवड होते एन आय व्ही एचचं नाव घेतल्याबरोबर मी दचकलोच त्यांना आम्ही त्या संस्थेतून काही महिन्यांपूर्वीच रिकाम्या हाताने परत आल्याचं सांगितलं जर तुम्ही काही शिफारस केली तर कदाचित ते आमचं म्हणणं ऐकतील मॅडमने आम्हाला सांगितलं की तिथे आता एक शाळा आहे आणि त्या शाळेत जुही नावाच्या शिक्षिका आहेत त्यांना तुम्ही भेटा मनाचा हिय्या करून आम्ही पुन्हा एकदा एन आय व्ही एचमध्ये गेलो तिथे जुही मॅडमना भेटलो यावेळी मात्र आमचा अनुभव फार वेगळा होता त्यांनी आम्हाला तिथली सर्व माहिती दिली अभ्यासक्रम कसा आहे तयारी कशी करावी हे सर्व छान समजावून सांगितलं तिथूनच आम्ही प्रशिक्षणाच्या प्रवेशाचा फॉर्म घेतला अलाहाबादला गेल्यानंतर पोस्टाने आम्ही तो पाठवणार होतो त्या संस्थेत कमी दिसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष भिंग होतं ते भिंग मिळाल्यास आम्हाला अभ्यास करण्यास बरीच मदत होणार होती जुही मॅडमने आम्हाला तिथले रोजगार अधिकारी जगदीश लखेडा यांची भेट घेण्यास सांगितलं आम्ही जेव्हा लखेडा सरांची वेळ घेण्यासाठी निरोप पाठवला तेव्हा लखेडा सर स्वतःच आम्हाला भेटण्यासाठी खाली आले सांगा मी आपली काय मदत करू शकतो लखेडा सरांनी प्रसन्न मुद्रेने आम्हाला विचारलं त्यांची प्रसन्नता पाहून आम्हालाही थोडा धीर आला सर आपल्या संस्थेत मिळणारं भिंग आम्हाला मिळालं तर आम्हाला अभ्यास करण्यासाठी खूप मदत होईल कारण एका आजारामुळे आमची दृष्टी दिवसेंदिवस अधिक अधिक खराब होत आहे असं सांगून आम्ही आमची कथा त्यांना सविस्तरपणे सांगितली भिंगाची किंमत नऊशे रुपये आहे पण तुमच्याकडे जर अपंगत्वाचं प्रमाणपत्र असेल तर मी ते तुम्हाला मोफत देऊ शकतो लखेडा सर म्हणाले सर आमच्याकडे प्रमाणपत्र आहे पण आम्ही ते सोबत आणलं नाही मात्र अलाहाबादला पोचल्याबरोबर ते पोस्टाने पाठवू शकू मी कळकळीने त्यांना विनंती केली सुरुवातीला लखेडासरांना थोडी शंका होती पण आमच्यावर विश्वास टाकत त्यांनी आम्हा भावंडांना दोन सर्वात जास्त नंबरची भिंग दिली त्यांचे मनापासून आभार मानत आम्ही तिथून परतलो अलाहाबादला आल्या आल्या प्रमाणपत्राची प्रत लखेडासरांना पोस्टाने पाठवून दिली आज कलेक्टर झाल्यानंतरही जेव्हा जेव्हा मी डेहराडूनला जातो तेव्हा तेव्हा मी आवर्जून लखेडासरांची भेट घेतो त्यांनी निरपेक्षपणे केलेली मदत आठवून मन कृतकृत्य होतं एन आय व्ही एच संस्थेचा यावेळचा आमचा अनुभव खूप वेगळा होता आम्ही समाधानाने डेहराडूनवरून परतलो परतीच्या प्रवासात आधी गावाकडे गेलो पुन्हा एकदा शेतामध्ये सात आठ दिवस काम केलं आणि मग अलाहाबादला आलो आता आमचं एम एचं दुसरं वर्ष सुरू झालं होतं यावर्षी आम्हाला लखेडासरांनी दिलेल्या भिंगाचा फार उपयोग झाला एखादं पुस्तक वाचण्यासाठी पूर्वी आम्हाला जेवढा वेळ लागायचा या भिंगाच्या मदतीने ते पुस्तक आम्ही त्याच्या निम्म्या वेळात वाचून काढू लागलो पण पाच सहा महिन्यांनी माझी दृष्टी अधिकच कमी होऊन ते भिंगसुद्धा काम करेन असं होऊ लागलं शेवटी मी माझा चष्मा आणि भिंग हे दोन्ही एकत्र ठेवून पुस्तक वाचू लागलो ही युक्तीसुद्धा काही काळ चालली पण जसजशी दृष्टी कमी होत होती तसतशी ही युक्तीसुद्धा निकामी होत गेली पण नाही म्हटलं तरी आमचा यावर्षीचा अभ्यास मागच्या वर्षापेक्षा बराच चांगला झाला होता मात्र लेखनिक मिळवण्यासाठी यंदा सुद्धा खूपच त्रास झाला कित्येकदा वाटायचं की कि कशाला आपण या लेखनिकाच्या भानगडीत पडतोय पण आता दृष्टी इतकी अधू झाली होती की लेखनिकाशिवाय पेपर सोडवणंच शक्य नव्हतं सेकंड इयरच्या एका पेपरला एक घटना घडली मी डोळ्याने अधू असल्याने मला पेपर सोडवण्यासाठी अधिकचा अर्धा तास मिळायचा आतापर्यंत मी बहुतेक पेपर्स वेळेतच सोडवून दिलेले होते पण एका पेपरच्या वेळी लेखनिक थोडा सुस्त असल्यामुळे मला तो अधिकचा अर्धा तास घ्यावा लागला पण त्यावेळी केंद्रावर जे निरीक्षक होते त्यांना कदाचित वाट बघण्याचा कंटाळा आला असावा ते आमच्याजवळ आले आणि म्हणाले पेपरची वेळ कधीचीच संपली आहे तुम्ही अजूनही पेपर का दिला नाही सर मी डोळ्याने अधू असल्याने मला पेपर सोडवण्यासाठी अर्धा तास अधिकचा मिळतो अर्धा तास झाला की मी लगेच पेपर तुमच्याकडे देतो मी नम्रपणे त्यांना सांगितलं नाही तुम्हाला अजिबात असं करता येणार नाही आत्ताच्या आत्ता पेपर द्यावा लागेल निरीक्षकाने निक्षून सांगितलं मी गयावया करून वेळ मारून नेण्याच्या विचारात होतो पण तेवढ्यात माझा लेखनिक भडकून त्यांना म्हणाला आम्हाला अर्धा तास जास्त वापरण्याचा अधिकार आहे त्यामुळे आम्ही आता पेपर देणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा यावर ते अधिकच भडकले आणि वर्गात असलेल्या शिक्षकाकडे वळून आदेश दिला की तुम्ही यांचा पेपर ते जेव्हा देतील तेव्हा तो फाडून कचरापेटीत टाका पुढे काय करायचं ते मी बघून घेईन मी वारंवार त्यांची क्षमा मागून गयावया करत पंधरा वीस मिनिटात पेपर संपवून तो संबंधितांच्या सुपूर्द केला पण त्या निरीक्षकाने माझ्या पेपरमध्ये काहीतरी गडबड नक्कीच केली असावी कारण निकाल आला तेव्हा मला त्या पेपरमध्ये शंभरपैकी फक्त तीसच मार्क मिळाले होते खरं पाहिलं तर त्या पेपरमध्ये सर्वात जास्त मार्क मिळण्याची मला अपेक्षा होती पण कसं तरी आमचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालं एम ए झाल्यानंतर मी नेटसाठी अर्ज केला इथे एक चांगली गोष्ट अशी होती की परीक्षेसाठी संस्था स्वतःच लेखनिक द्यायची त्यामुळे यावेळी लेखनिक शोधण्याचा त्रास आणि त्यांची विनवणी करण्याचा मनस्ताप दोन्ही झाले नाहीत नंतर आम्ही डेहराडूनला जो प्रवेश परीक्षेचा अर्ज केला होता ती परीक्षासुद्धा दिली यावेळी मात्र डेहराडूनला जाताना आम्ही घरी सांगून गेलो ती प्रवेश परीक्षा अतिशय कठीण असायची लेखी तोंडी मुलाखत अशा सर्व पातळ्यांवर ती परीक्षा होती तिथे देशभरातून मोठ्या संख्येने मुलं आलेली होती आम्हाला त्यांच्यामध्ये आपला निभाव लागण्याची अजी बात अपेक्षा नव्हती शिवाय आम्हाला इकडून तिकडून ऐकल्यानंतर असंही वाटत होतं की इथे ज्यांना ज्यांना प्रवेश द्यायचा आहे त्यांची सेटिंग आधीच झालेली असावी त्यामुळे आम्हाला खात्रीच होती की आमचा नंबर काही लागणार नाही म्हणून इथे वेळ वाया घालवण्यापेक्षा गावी परत गेलेलं बरं हा विचार करून आम्ही तिथल्या अधिकाऱ्याकडे गेलो आणि म्हणालो सर आमची गाडी रात्री आठ आहे आमचा नंबर लागणार नसेल तर तसं थोडं लवकर सांगा म्हणजे आम्हाला आमची गाडी पकडता येईल तो अधिकारी आमच्याकडे तिरप्या नजरेने बघत हसून म्हणाला आता तर तुमची गाडी तुम्हाला मिळणार नाहीच त्यावेळी आम्ही थोडे गोंधळात पडलो पण थोड्या वेळाने जेव्हा त्यांनी निकाल घोषित केला तेव्हा कळलं की त्या परीक्षेत मी पहिल्या आणि माझा भाऊ दुसऱ्या नंबरने पास झालो होतो अशा पद्धतीने दोन हजार चार जुलैमध्ये एन आय व्ही एचमध्ये आम्हाला प्रवेश मिळाला एन आय व्ही एचमध्ये राहायला येण्याआधी आम्ही अलाहाबादला जाऊन आमची खोली सोडली सगळं सामान गावाकडे आणलं घरी सामान आल्याबरोबर गावात बातमी पसरली की आमचं शिक्षण संपलं आणि आम्ही परतलो गावात अशा अफवा फार लवकर पसरतात पण काहींना आमच्यावर बराच विश्वास होता त्यांना वाटत होतं की सामान परत आणण्याचं कारण निराळं असावं ही मुलं काहीतरी केल्याशिवाय गावी परतणार नाहीत आम्ही देहरादूनला जाण्याआधीच जूनमध्ये भावाचं लग्न झालं त्याने नेट दिलेली होती आणि त्याला विश्वास होता की तो नक्कीच पास होणार त्याच विश्वासावर त्याने लग्नाचा निर्णय घेतला पण लग्नाआधीही बऱ्याच भानगडी झाल्या आमच्या एका मामाने ज्याला आमच्या डोळ्यांची माहिती होती त्याने मुलीच्या घरी जाऊन अहो तुम्ही कुठं तुमची मुलगी त्या आंधळ्याला देत आहे त्याला तर नीट दिसतसुद्धा नाही असं सांगून लग्नात बाधा आणण्याचा प्रयत्न केला पण मुलीकडच्यांपासून आम्ही काहीच लपवून न ठेवता आधीच सगळं सांगितलं असल्याने त्या मामाचा प्रयत्न फसला गावाकडे लग्न वगैरे म्हटलं की का कुणास ठाऊक पण अशा गोष्टी नेहमी घडत असतात भाऊचं लग्न आम्ही कसं तरी उरकलं लग्नानंतर भाऊ आणि मी लगेच डेहराडूनला जाण्याची तयारी करू लागलो खरं तर त्याच्यासाठी त्यावेळी वहिनींना एकटं सोडून जाणं फार जड जात होतं पण संपूर्ण आयुष्याचा प्रश्न होता मनावर दगड ठेवून आम्ही डेहराडून गाठले डेहराडूनला आम्हाला सहसा मोकळा वेळ मिळत नसे सकाळी नऊ ते एक आणि दुपारी दोन ते पाच असे सलग वेग वेगवेगळे वर्ग असायचे तिथे आम्हाला जेवण कपडे जोडे असं सर्व काही मिळायचं बाहेरून सहसा काही विकत घ्यावं लागत नव्हतं शिवाय शंभर रुपये सुद्धा मिळायचा आम्ही फार आनंदात होतो पण आम्हाला वारंवार भीती अशी वाटायची की एका वर्षानंतर जेव्हा आमचा कोर्स पूर्ण होईल आणि आम्हाला इथून जावं लागेल तेव्हा काय वर्तमानाचा प्रश्न मिटला असला तरी भविष्याची प्रचंड काळजी वाटत होती मी विचार केला की आपण पुढच्या वर्षी एखाद्या शहरातच राहण्याची तयारी करावी कारण गावी जाऊन काही होणार नव्हतं जेवढी शेती आमच्याकडे होती त्यात काहीच भविष्य दिसत नव्हतं आम्हाला जे काही करायचं होतं ते शिक्षणाच्या भरवशावर करायचं होतं आम्ही ठरवलं की आपण डेहराडूनमध्ये आहोत तोपर्यंत तो मन लावून जीव तोडून प्रयत्न करायचे वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करायची आणि त्या परीक्षा द्यायच्या जेणेकरून पुढच्या वर्षापर्यंत आपल्याला खर्चाची काहीतरी तरतूद करता येईल मात्र डेहराडूनला वेगवेगळ्या क्लासेसमुळे आमच्याकडे वेळच उरत नसे त्यामुळे वेगळं काही करणं अशक्य होऊन जायचं म्हणून मग आम्ही ठरवलं की आम्ही दोघांनी पूर्ण क्लासेस करण्याऐवजी अर्धे क्लासेस मी आणि अर्धे क्लासेस भाऊने करायचे आणि रात्री एकमेकांना क्लासेसमध्ये काय शिकलो ते थोडक्यात समजावून सांगायचं डेहराडूनला असताना मी सिव्हिल सर्व्हिसेसच्या पूर्व परीक्षेची जोराने तयारी करत होतो त्याशिवाय मी इतर अनेक ठिकाणच्या नोकरीसाठीच्या परीक्षेचे अर्जही भरले होते त्यामध्ये दिल्ली विद्यापीठाच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनला बी एडसाठीचा अर्ज शिवाय नेटसाठीसुद्धा अर्ज केलाच होता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक जागा डोळ्याने अधू असलेल्यांसाठी राखीव होती म्हणून तिथेही अर्ज केला गॅस अथॉरिटी ऑफ इंडियातसुद्धा एका जागेसाठी अर्ज केला होता या सर्व परीक्षांमुळे मला मिळेल तेवढा वेळ कमी पडत होता मी मनातल्या मनात ठरवलं होतं की वाटेल ते झालं तरी पुढच्या वर्षीपर्यंत कुठेतरी नोकरी नक्कीच मिळवायची त्यामुळे आम्ही शिपायापासून ते अधिकाऱ्यापर्यंत अशा सर्व पदांसाठी अर्ज केले होते पण त्या नोकऱ्या मिळवण्यासाठी परीक्षा द्यायच्या होत्या आणि परीक्षेसाठी अभ्यास आवश्यक होता दोन हजार तीनमध्ये मी कानपूर विद्यापीठातून इकॉनॉमिक्सच्या नेट परीक्षेला बसलो तोपर्यंत मी जवळजवळ अंधच झालो होतो सर्वात शक्तिशाली भिंगाच्या मदतीने वाचतानासुद्धा मला खूप त्रास होत होता माझा अभ्यास म्हणजे मी माझ्या डोळ्यांवर करत असलेला एक अत्याचारच होता त्यावेळी माझ्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान माझी परीक्षा नसून पेपर सोडवण्यासाठी लागणारा मदतनीस शोधणं हे होतं माझं जुनं भिंग माझ्यासाठी निकामी झाल्यामुळे मला आधीपेक्षा जास्त नंबरचं नवीन भिंग मिळवावं लागलं अभ्यास करायला त्याचा बराच उपयोग होत होता देहराडूनमध्ये मी जीव तोडून मेहनत करत होतो थोडासा जरी मोकळा वेळ मिळाला तर तो अभ्यासासाठी वापरत होतो सुदैवाने डेहराडूनला एक चांगली लायब्ररी होती तिथेही मला अनेक विषयांवरची चांगली माहिती मिळाली चांगली गोष्ट म्हणजे तिथे अनेक पुस्तकं ऑडिओ स्वरूपात उपलब्ध होती मी ती सर्व माहिती माझ्या टेपरेकॉर्डरमध्ये टेप करून घेतली आणि वेळ मिळाला की मी ती ऐकत असे पण बहुतेक विषयांचा अभ्यास वाचूनच करावा लागे दरम्यान माझी अनुपस्थिती शिक्षकांच्या लक्षात यायला लागली होती मध्येच मला कावीळ झाल्याने डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता माझ्या वारंवारच्या अनुपस्थितीमुळे शिक्षकसुद्धा आता रागवायला लागले होते त्यांची सतत माझ्यावर नजर असे तरी पण मी लपून छपून अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असे कावीळीच्या आजारातून बाहेर पडायला मला पाच महिने लागले त्या काळात माझ्या डोळ्यांची अवस्था अधिकच बिकट झाली होती माझे डोळे सतत दुखत कायम लाल झालेले दिसत पण आता डोळ्यांची काळजी करण्यासाठी सुद्धा माझ्याकडे वेळ नव्हता आता माझ्यापुढे केवळ एकच ध्येय होतं नोकरी फेब्रुवारीमध्ये आम्ही रिझर्व्ह बँक इंडियाच्या परीक्षेसाठी दिल्लीला गेलो यावेळी लेखनिक म्हणून माझ्या मावशीच्या मुलाला सोबत घेतलं होतं ही एक समाधानाची बाब होती या परीक्षेनंतर लगेचच गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाची परीक्षा दिली नेटची परीक्षा दोनदा होती पहिल्यांदा जूनमध्ये आणि त्यानंतर डिसेंबर महिन्यात या परीक्षांचे केंद्र अलाहाबादला होतं पुन्हा एकदा मी डेहराडूनवरून अलाहाबादला गेलो यावेळी भाऊ सोबत नव्हता एकट्याने प्रवास करायला फार भीती वाटत होती सुदैवाने अलाहाबादचा एक मित्र मला घ्यायला स्टेशनवर आला त्यानेच मला नंतर विद्यापीठात जे परीक्षेचं केंद्र होतं तिथपर्यंत सोबत केली परीक्षा आटोपल्यानंतर तो मला घ्यायला सुद्धा आला होता त्यानंतर आम्ही त्याच्या रूमवर गेलो मला लगेच गाडी पकडायची होती मी मित्राला स्टेशनपर्यंत सोबत ये अशी विनंती केली पण यावेळी मात्र त्याने मला स्पष्ट नकार दिला तो म्हणाला हे बघ कृष्णगोपाल आयुष्यात आपण एकटे येतो आणि एकटे जातो त्यामुळे आपली जबाबदारी आपण स्वतः उचलायला शिकलं पाहिजे जीवनाला परिस्थितीचे बहाणे काही कळत नाही त्याच्याकडून हा मोलाचा धडा शिकून मी कसा तरी एकटाच धडपडत रेल्वे स्टेशनपर्यंत आलो खिडकीवर डोळ्यांचं प्रमाणपत्र दाखवून तिकिटातून सूट मागितली तर ती बाई मला फ्रॉड म्हणू लागली कारण मला डोळ्यांचा आजार असला आणि नीट दिसत नसलं तरी माझे डोळे दिसायला अगदी सामान्य दिसायचे त्यामुळे अनेकांचा मला नीट दिसत नाही यावर विश्वासच बसत नसे मी त्या बाईला समजवून सांगण्यात बराच वेळ गेला तिकीट घेऊन एका गार्डाच्या मदतीने गाडीत बसलो आणि डेहराडूनपर्यंतचा अधिकांश प्रवास उभ्याने करत कसा तरी परत आलो पुन्हा एकदा रेल्वे स्टेशन ते एन आय व्ही एचपर्यंत एकट्याने जायचं आव्हान होतंच पण तेही कार्य एकदाचं पार पडलं नेटचा पेपर दिल्यानंतर काही दिवसांनी लगेचच बी एडची आणि सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा होती इकडे मला कावीळ झालेला असल्यामुळे तिथले डॉक्टर कुठेही बाहेर जाण्याची मनाई करत काय करावं कसं करावं हेच मला सुचत नव्हतं पण आता माझ्यासाठी तब्येतीपेक्षा माझं करिअर माझं भवितव्य अधिक मोलाचं होतं काहीही करून परीक्षा द्यायचीच मी ठरवलं आणि डॉक्टरांना कळू न देता दिल्लीला जाऊन परीक्षा दिल्या या सर्व परीक्षा तर मी दिल्या पण आता वर्ष उलटायला आलं होतं आणि काही दिवसांनी एन आय व्ही एचमध्ये आम्ही जो कोर्स करत होतो त्याची परीक्षा होती या वर्षभरात माझा जास्तीत जास्त वेळ विविध परीक्षांची तयारी करण्यात आणि त्या देण्यात गेला होता एन आय व्ही एचमध्ये जे शिकायला आलो होतो त्याकडे नाही म्हटलं तरी दुर्लक्ष झालं होतं त्यामुळे या परीक्षेचं टेन्शन डोक्यावर होतं शिवाय आता कोर्स पूर्ण झाल्यानंतर परीक्षेनंतर कुठे जायचं काय करायचं या विचारांची टांगती तलवार डोक्यावर लटकलेली होतीच कशी तरी ती परीक्षा दिली आणि जड पावलांनी डेहराडून सोडून गावाकडे निघालो एन आय व्ही एचमधलं एक वर्ष म्हणजे आय ए एस होण्याच्या प्रवासातलं माझं पहिलं स्टेशन होतं ते एक वर्ष म्हणजे मला देवाने दिलेला आशीर्वादच वाटायचा अजूनही वाटतो कारण तिथूनच माझ्या यशाचा खरा प्रवास सुरू झाला त्यावेळी मला अभ्यास करण्यासाठी ऑडिओ रेकॉर्डरची गरज होती एखाद्या मित्राला मी माझं अभ्यासाचं पुस्तक मोठ्याने वाचायला सांगत असे आणि ते सर्व रेकॉर्ड करून घेत असे नंतर तीच रेकॉर्डिंग वारंवार ऐकून मी अभ्यास करू लागलो पण रेकॉर्डर चालवायचा म्हणजे वीज हवी आणि माझ्या जन्मगावी आमच्या घरात तर विजेचा पत्ताच नव्हता घरातल्या गरिबीमुळे मला शिक्षणासाठी बाहेर ठेवणं आणि तो खर्च पुरवणं माझ्या वडिलांना कधीच शक्य झालं नसतं म्हणूनच मला वाटतं की एन आय व्ही एचमध्ये अभ्यास करणं हा माझ्यासाठी सर्वोत्तम पर्याय होता एन आय व्ही एचमध्ये पुस्तकातून अभ्यास करताना मी एकापेक्षा एक शक्तिशाली अशा भिंगांचा वापर करायचो आणि तेसुद्धा डोळ्याजवळ एक प्रखर प्रकाशाचा बल्ब लावून तो प्रखर प्रकाश आणि भिंगाचा ताण यामुळे माझ्या डोळ्यांची अधिक हानी होत होती पण माझ्यासमोर पर्यायसुद्धा काय होता भिंग धरून सतत वाकून अभ्यास केल्याने माझ्या खांद्यात खूप वेदना व्हायच्या एका पानावरील आकृती किंवा लिखाण समजून घ्यायला मला तब्बल तीन तीन तास लागायचे पण करा किंवा मरा यापेक्षा निराळा पर्याय त्यावेळी तरी मला सुचत नव्हता कुठलीही ट्यूशन न लावता किंवा कोणतंही स्पेशल मार्गदर्शन न घेता मी कठीण परिश्रम घेत इतिहास आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन परीक्षा द्यायची ठरवली आमा भावंडांनी ठरवलं होतं की प्रथम माझा मोठा भाऊ नोकरी मिळवेल एकदा का त्याला नोकरी मिळाली की तो माझं शिक्षण आणि घर खर्च याची जबाबदारी घेईल आणि त्यानंतर मी नोकरीचा शोध घेईन या ठिकाणी चौथ्या प्रकरणाचा दुसरा म्हणजेच शेवटचा भाग समाप्त झाला